मी निखिल सगळे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतोय. तर आज आपल्या सोबत आहेत आपल्या सर्वांचे लाडके वन अँड ओनली नाना काटेकर. तर सगळ्यात आधी मी नानांकडे जाणार आहे. हा पण नाना, मी तुम्हाला आहो जाओ अजिबात करणार नाही, मी तुला अरे तुरेच करणार आहे. कारण गेली 30-35 वर्षे मी आणि नाना खूप चांगले मित्र आहोत हे तुम्हाला, हे साऱ्या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. नाना मला सगळ्यात आधी हे सांग. अरे किती बोलतोय रे, घसा बसेल तुझा, ही गोळी घे रे आणि खा आधी. काय ही कमी बोलायची गोळी बर काय? तर नाना आपण इंटरव्ह्यू कडे वळूया. तर नाना मला असं, मला तुला असं विचारायचं की नाही कसं आहे बघ, आता हे इंटरव्ह्यू वगैरे ठीक आहे रे, चालू होईल पुढं. मी भी वागळ और तू भी डुप्लिकेट वागळे रे. याच्यात कोणाच्या मनाला काय लागेल, आपल्याला काय करायचं, बिंदास विचार रे. मग नाना या गोष्टीचा अर्थ काय? मला मला आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे जाणून घ्यायचंय. कसं रे, ह्यात प्रत्येक गोष्टींचा अर्थ नसतो रे काढायचा. तुम्ही अर्थ काढता म्हणून ना मी हे टीव्ही डिबेट वगैरे बघत नाही रे. मग नाना, मग माझ्यासारख्या निर्भीड पत्रकाराबद्दल तुझं काय म्हणणं आहे, काय वाटतं तुला? कसं कसं बताओ मेरे लिए तुम कौन हो. बरं बरं ठीक आहे, नको सांगू. ए रे काय ऐकून घेणार, कसं बताओ मेरे लिए तुम कौन हो, कसं बताओ कैसे बताऊ मैं तुम्हें. तुम धड़कनों का गीत हो, जीवन का संगीत हो, तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम रोशनी, तुम ताजगी, तुम हर खुशी है प्यार. अरे तुम बात बात है, हे जरा जास्त हो. आंखों में अरे इंटरव्यू चालू है. सॉरी रे काय है, आठवण करून दे जरा. तर नाना मला तुला असं विचारायचं की धर्माच्या नावावर आजकाल जी जातीय तेढ निर्माण केली जाते लोकांमध्ये, त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? कसं आहे रे, धर्म वगैरे ठीक आहे रे, पण कसं आहे ना, ऊपर वाले ने बनाने वाले ने कोई फरक नहीं किया. मैं तू कौन होता रे फरक करने वाला, आणि ते पण कोण आहे, हा हिंदू आहे, हा मुसलमान आहे. आपण सगळे एकाच परमेश्वराची लेकर आहे रे. बरोबर, मानवता हाच खरा धर्म आहे रे. बर नाना, मला पुढचा प्रश्न तुला असा विचारावं असं वाटतं की आजकाल राजकारणात भाषेचा स्तर जो आहे तो फारच खालवलेला आहे, तर याबद्दल तुला काय वाटतं? कसं रे, स्तर खाली गेला पाहिजे रे, पण एवढा अरे काय हे. अरे गिरो सालो गिरो लेकिन उस झरने की तरह गिरो रे, जो पर्वत की ऊंचाई से गिरकर भी अपनी सुंदरता खोने नहीं देता. लेकिन ये सोचने के लिए वक्त किसके पास है रे, क्योंकि साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. एक मच्छर, एक मच्छर. अरे हो रे, कसं आहे रे, एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो रे, पण एक वाईट विचार अनेक वाईट विचारांना जन्म देतो. पण मग मला एक सांग, या देशात, आपल्या भारत देशात पत्रकार क्रांती घडून आणू शकतो का असं तुला वाटतंय का? कसं रे, ये कलम वाली बाई क्रांती लाना चाहती थी. कौन सुना उसकी बात, क्रांती रेडकर का? ए नाही रे, असे कॅमेरा समोर असले फुटकाळ विनत नको रे. काय तू, ये कलम वाली बाई क्रांती लाना चाहती थी, कौन सुना उसकी बात. मी सुना, तू सुना. सकून है जे काही करतो लोकांसाठी, छान आनंद वाटत. आपण समाजाचं देणं लागतो रे, द्यायचं जेवढं. अरे नाना नाना नाना, हे जे तू बोललास हे अगदी 100% खरं आहे, आणि हे महाराष्ट्राच्या जनतेलाही चांगलंच माहिती आहे. पण मला तुला असं विचारायचं की तुझ्या दृष्टीने सर्वात मोठा धर्म कोणता? कसं रे, धर्म वगैरे ठीक आहे, पण काय ना, पैसा हा सगळ्यात मोठा धर्म झाला रे आजकाल. बघा बघा, नानाचंही हेच म्हणणं आहे की पैसा हा सर्वात मोठा धर्म आहे. तर महाराष्ट्रातल्या नाना नाना महाराष्ट्रातल्या 35% लोकांना असं वाटतंय की पैसा हाच सर्वात मोठा धर्म आहे, म्हणजे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. काय कुठे रे 35%? अरे स्क्रीनवर दिसतो ना. जाऊ दे रे, तू आता मला शिकवतोस का रे, जाऊ दे. कसं आहे रे, बघ पैसा फेको तमाशा देखो असं चाललेलं आहे रे. आणि धर्माच्या नावावर ह्या समाजामध्ये ना लोकांना सीएच बनवायचं काम चाललंय रे. जाऊ दे रे, तू इंग्लिश शब्द आहे. मला कळलंय, मला कळलंय. आणि मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेलाही सीएचा अर्थ चांगलाच कळलेला आहे. तर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. नाना मला एक सांग, तू बातम्या पाहण्यासाठी कोणता न्यूज चॅनल बघत असतोस? कसंय रे, आजकाल काय न्यूज चॅनल वर बातम्या थोडीच लागतात रे. मग काय लागतो, सोशल मीडियावर सगळ्या बातम्या येतात. अगदी बरोबर आहे नाना, नानाचं म्हणणं मला. ऐक रे, काय तू मला बोलूनच देत नाही काय म्हणून ना, हे मी असं टीव्ही चॅनल वरती डिबेट वगैरे नाही बघत. अरे नाना तुझं बरोबर आहे, पण मला मला बोलू तरी. बरं बोल नाना, मला एक सांग, तुझ्या
सच्चेपणाचा, तुझ्या स्पष्ट वक्तेपणाचा तुला कधी त्रास झालाय का? म्हणजे हा प्रश्न माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला प्रश्न आहे, तर त्याबद्दल तू बोलावं असं मला म्हणजे मनापासून वाटतंय. कसं रे, स्पष्ट बोलण्याचा आणि खरे बोलण्याचा त्रास मला नाही रे, तुला जास्त होतो रे. मागच्या काही वर्षापूर्वी तुला त्रास किती झालाय तो जरा तोच विचार कर रे. मित्र आहे म्हणून सांगतोय रे. राहून दे विचार रे पुढचा प्रश्न काय ते. मग तुझ्या मते माणूस जास्त बोलणारा असावा कि नसावा? कसं रे, बोलणं ठीक आहे रे, पण कसं जास्त बोलण्यापेक्षा माणसाचं काम बोलावं रे. हे अगदी बरोबर बोललाय ना. अरे बरोबर झालं, कोणीही फुलटा सांगतं रे आजकाल. आश्वासनांची खैरात आहे रे. मग मला असं सांग की तुझ्या दृष्टीने देव आहे की विज्ञान आहे? मला माहित हा, पण त्यापूर्वी मला हे म्हणायचं की मला माहिती तू देव वगैरे काही मानत नाहीस, पण तरी तुला महाराष्ट्राच्या जनतेसाठी या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. कसंय रे, दोन्ही गोष्टी असतात रे, पण कसं आहे ना, ह्या दोन गोष्टींमध्ये जो एक कॉमन दुवा आहे ना श्रद्धेचा, तो असला पाहिजे. कपूर का? ए नाही रे, काय तू सारखं काय, हे कॅमेरा वगैरे बंद झाले असले विनोद करत जा रे. कसं रे बघ, त्या दोघांमध्ये जो कॉमन दुवा श्रद्धेचा आहे ना, तो असला पाहिजे रे. आणि जिथं अंधश्रद्धा असते ना, तिथं देव नसतो रे, माणसाचा स्वार्थ असतो. मग तुझ्या दृष्टीने माणसाला दुबळं किंवा लाचार कोण बनवतं? अरे त्याची भीती बनवते रे. माणूस भिला की काय करू शकत नाही. मला सांग, तू भिलास का रे? नाही, मी उलट दुसऱ्यांना भ्यायला लावलं. नाही रे, कसं आहे बघ ना, आजकाल जो खरं बोलतो ना, त्यांना नोकरींना हात धुवावं लागतं रे. आता तुला हे काय सांगायची गरज नाही रे. नाही बरोबर आहे. पण मग मला एक सांग, आजकाल जो डॉलर युएसचा डॉलर वरती चाललाय ना, आपला रुपया खाली घसरत चाललाय, तर त्याबद्दल तुझं काय मत आहे? कसं रे, माझं मत काय विचारतोस रे तू? ज्यांनी घसरवला त्यांना विचारा रे तुम्ही. कुणी घसरवला? त्यांना माहितीये रे. बर 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 बर, ठीक आहे ना. मला वाटलं तुला काहीतरी बोलायचं असेल, तुझ्या मनात काही साधी नको रे गो तू मला असल्या कसल्या गोष्टींमध्ये. आणि मग मला एक सांग, मग हे जे पेट्रोल डिझेलचे ते दर दिवसेंदिवस वाढत चाललेत, तर त्याबद्दल तुला काय म्हणायचं? त्या म्हणजे काहीतरी म्हणणं असेलच ना तुझं. कसं रे, पण काय ना, हे पेट्रोल डिझेलचे वाढत चाललेले दर जे आहेत ना रे, कसं हे गोरगरीब जनतेला विचारा रे असले प्रश्न. हे टीव्ही चॅनल, हे जे तुम्ही स्टुडिओ मध्ये बसून बाहेरच्या जगाचा अंदाज लावता ना तुम्ही, याचा काही फरक होत नाही रे. नाना, मला हा प्रश्न गोरगरीब जनतेचाच आहे, त्यांच्या तुला त्यांच्या वतीने तू त्याचं उत्तर द्यावं असं मला वाटतं, म्हणून मी तुला हा प्रश्न विचारला. गोरगरीब जनता आहे ना, हे पोटाला चिमटे काढून पैसे बाजूला करते रे. हे अगदी बरोबर आहे. आणि कसंय रे, हे त्यांना नाही सहन होत रे. मग आता याच्यावरती त्यांनी काय केलं पाहिजे असं तुला वाटत? कसं रे, काय केलं पाहिजे, ह्याच्यापेक्षा माणसांनी ना त्यांच्या हक्कासाठी लढलं पाहिजे रे. जाऊन दे प्रश्न विचार रे दुसऱ्या, नको रे जास्त हे डोकं दुखत रे असलं. पण मग मला एक सांग, तू महाराष्ट्राला, आपल्या सर्वांच्या महाराष्ट्राला कुठे पाहतोस, भविष्यात कुठे पाहतोस, तुझ्या दृष्टीने देश कशाने चालला पाहिजे? कसं रे बघ, आपला देश जो आहे ना, संविधानाप्रमाणे चालला पाहिजे रे. कसं ना, जिथं सगळ्यांचा विचार होईल रे. आपल्या संविधानात काय सांगितलंय रे? काय सांगितलंय आपल्या संविधानात? काय सांगितलंय? आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता हे सगळं मिळालं पाहिजे रे लोकांना. फक्त काय ना, या गोष्टी कागदोपत्री अजून नाही रे चालत. नाना, आता मला असं वाटतंय की कार्यक्रमाचा शेवट करण्याची वेळ आलेली आहे, पण तत्पूर्वी महाराष्ट्राच्या जनतेला आणि मलाही असं वाटतंय की तुझी जी संस्था आहे, शेतकऱ्यांसाठी तू जी संस्था निर्माण केली आहेस, त्याच्याबद्दल मला त्याच्यावरती मला प्रकाश टाकायचा आहे. तर मला असं एक सांग, आजकालच्या शेतकऱ्यांचं आणि सरकारचं नातं कसं आहे, याबद्दल तुझं मत काय? कसं रे बघ, तुला सांगतो, आजकाल शेतकऱ्यांची अवस्था बिघड झालेली आहे. कसं ना, त्यांच्या आयुष्यामध्ये पदरी काय पडलंय? काय टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे.
या दुनियेच्या उकिरण्यावरती खरकाट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानी की फेकून द्यावी ही देहाची लखतर त्या भिजलेल्या जाणीवांच्या यातनास मृत्यूच्या काळ्या शाल डोहात आणि शेवट करावा सर्वांचा कॅमेरामॅनचा पण इंटरव्ह्यू चालू पण ह्या मृत्यूच्या महासर्पाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही पण पुन्हा स्वप्न पडलं तर इथेच मी काय नव्या स्वप्नांच्या प्रदेशामध्ये प्रवेश करण्याचा म्हणून सहन करतो आम्ही जुना जागा पण सहन करतो अस्तित्वाच्या गाभाऱ्यात चाललेली अखेर करुणेचा कठोरा घेऊन परमेश्वर आम्ही उभा राहतो आमच्याच मारेकऱ्यांच्या। नमस्कार, मी संजय शेळके। तुम्हाला जर का आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर कसा कमेंट करा, सबस्क्राईब करा, काहीतरी करा रे। असं बोलायचं असतं निखिल, काय कळलं का ही काय हे टाय वगैरे किती रे, काय काय सर तुम्ही पण ना पेमेंट देत नाही मिळाल